नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण गव्हाच्या पिठापासून बर्फी बनवलेली आहे. अगदी आपल्याला बाहेर मिळते तशीच चवीला लागते आणि घरच्या साहित्यामध्ये अगदी 3 ते 4 साहित्य वापरून आपण ही बर्फी बनवलेली आहे. चला तर मग बघूया ही बर्फी कशी बनवायची ते आणि यासाठी लागणारं साहित्य. खूप मस्त झालेली आहे, छान दिसतीये, तुम्ही बघू शकता. आणि ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ. 2 वेळेस व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे, अशा प्रकारे 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी 1/2 वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि इथे मी 1/2 वाटी तूप घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. आणि त्याचबरोबर तूप जर वापरलं तर आपल्या बर्फीला छान अशी टेस्ट येते, यासाठी मी तूप वापरत आहे. आणि 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत आणि इथे मी विलायची घेतलेली आहे, विलायची पावडर 1 चमचा. त्याचबरोबर इथे पॅनमध्ये आपल्याला 1/2 वाटी तूप घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमपेक्षा कमी ठेवायची आहे. मीडियम टू लो फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 1/2 वाटी गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तूप गरम झालेलं आहे आणि आपण याच्यामध्ये आता 1/2 वाटी गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत. तर हे गव्हाचं पीठ आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये 1 10 ते 15 मिनिट भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा पूर्ण कच्चेपणा दूर होईल. आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीला या तुपामध्ये पीठ आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा ते घट्ट असं होतं, परंतु जसं जसं ते पीठ भाजत जातं तसं तसं ते तेल सोडायला लागतं. ज्याप्रमाणे आपण बेसनाचे लाडू बनवतो त्यावेळेस ज्याप्रमाणे पीठ आपण भाजून घेतो तुपामध्ये, त्याच पद्धतीने हे गव्हाचं पीठ आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित 15 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हळूहळू पीठ जे आहे ते आपलं पातळ व्हायला लागलेलं आहे, म्हणजेच पीठ आपलं तूप सोडायला लागलेलं आहे. अशा प्रकारे पिठाने जेव्हा तूप सोडलेलं असतं तेव्हा खूप पातळ असं हे पीठ आपल्याला दिसायला लागतं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ आहे ते भाजलेलं आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे पीठ पातळ होतं तेव्हा समजायचं की पीठ आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. आणि हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण त्याला हाताने स्पर्श करू शकू आणि तेव्हा आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे 1/2 वाटी. तर आपण 1/2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्या निम्म्याने आपण साखर घेतलेली आहे, 1/2 प्रमाणामध्ये साखर घ्यायची. जर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं असेल तर 1/2 वाटी तुम्हाला साखर घ्यायची आहे. आणि आपण याच्यामध्ये आता वेलची पूड घालणार आहोत. सगळ्यात शेवटी आपल्याला वेलची पूड घालायची आहे आणि तुम्ही बघू शकता वेलची पूड घातलेली आहे. आणि जेव्हा आपलं पीठ भाजून झालेलं असतं आणि त्याला तूप सुटलेलं असतं तेव्हा त्याच स्टेजला आपण गॅस बंद करायचा असतो. आणि इकडे मी एका डब्याला तूप ग्रीस करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण जे आहे बर्फीचं ते काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी बदामाचे काप घातलेले आहेत बुडाशी. तुम्ही पिस्त्याचे, बदामाचे, जे तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील त्याचे तुम्ही घालू शकता काप. ते खूप छान लागतात याच्यामध्ये जेव्हा सेट होतात तेव्हा. तर अशा प्रकारे हे मिश्रण मी बर्फीचं काढून घेतलेलं आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायचं डब्यामध्ये आणि 3 ते 4 तासासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. 4 तासानंतर हे व्यवस्थित सेट होतं आणि त्याच्यानंतर आपण हे काढून बघूया. तुम्ही बघू शकता इथे मी 4 तासानंतर फ्रीजमधून हे बाहेर काढलेला आहे डब्बा आणि आता व्यवस्थित आपली बर्फी सेट झालेली आहे. ही बर्फी आपण अशा प्रकारे काढून घ्यायची आहे एखाद्या प्लेटमध्ये आणि त्याचे हवे तसे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मस्त सेट झालेली आहे, बदामसुद्धा यामध्ये व्यवस्थित सेट झालेले आहेत आणि हव्या त्या साईजमध्ये याचे काप करून घ्या
आणि आपली ती बर्फी जी आहे ती तयार झालेली आहे आणि खूपच कमी साहित्यामध्ये, घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये ही बर्फी तयार झालेली आहे. रेसिपी जर आवडली तर नक्की ट्राय करा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये कशी झाली रेसिपी हे सांगायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या समोर बेल आयकॉन आहे त्यावरही नक्की प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.